बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये बिबट्याने पुन्हा एकदा घुसखोरी केल्याचं पाहायला मिळालंय। तब्बल 3 तासांच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलंय। नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ। बिबट्याची गंगापूर रोडवर घुसखोरी। बिबट्याला पकडताना वन विभागाची तारांबळ। नाशिक शहरात बिबट्याची घुसखोरी कायम आहे, त्याची आज पुन्हा पुनरावृत्ती पाहायला मिळाली। नाशिककर रविवारच्या सकाळचा निवांतपणा अनुभवत असताना बिबट्याच्या घुसखोरीनं एकच खळबळ माजली। सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या नाशिककरांना नरसिंहनगरमध्ये बिबट्या दिसला। बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला पाचारण करण्यात आलं। बिबट्या एका इमारतीत घुसला, त्याला पकडण्यासाठी वनविभागानं जाळी लावली पण त्यानं हुलकावणी दिली। बिबट्या दुसऱ्या इमारतीच्या डक्टमध्ये घुसला, ट्रॅक्युलायझर गननं इंजेक्शन देऊन त्याला बेशुद्ध करण्यात आलं। ऑपरेशन कॉल आलेला सकाळी एका बिल्डिंग मध्ये होता, त्या ठिकाणावर तो मोकळ्या जागी गेला, तो नंतर एका बिल्डिंगच्या डक मध्ये लपला। डक मध्ये लपल्यानंतर तो आम्हाला प्रॉपर पोझिशनला मिळाल्यामुळे आम्ही तो डक पॅक केला आणि त्या ठिकाणी त्याला पकडलेला। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तब्बल 3 तास लागले। नाशिक मध्ये आलेला हा पहिलाच बिबट्या नाही। बिबटे नाशिक मध्ये का येत आहेत याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे। सागर गायकवाडसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।